जमलेल्या माझ्या तमाम सिंधू बांधवानो भगिनींनो मातांनो, काही वर्षापूर्वी इकडे आलो होतो खारच्याच बाजूला आणि मी एक आपल्या सगळ्या लोकांना त्यावेळेला सांगितलं की हे जे राष्ट्रगीत आहे बंद करून टाका, पाहिजे तर वंदे मातरम म्हणा। याचं कारण असं आहे की पंजाब सिंध गुजरात मराठा सिंधचा पत्ता नसताना गाता कशाला। मी तिथे बसलो असताना कोणीतरी एक सिंधी बांधव आला और कहा, सर वी वॉन्ट यू टू बी द प्राइम मिनिस्टर ऑफ दिस कंट्री। म्हटलं चांगलं आहे पण देशाच्या नशिबात नाही, त्याला मी काय करू। आणि खरोखर जर तुम्ही मला पंतप्रधान केलाच, माझी इच्छा नाही ना, तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो, पण झालोच तर काय करेन, संपूर्ण काश्मीरमध्ये सिंधी बांधव पाठवेन आणि काश्मीरच्या ऐवजी सिंधुनगर करून टाकेन। जाओ बरं, मला वाटलं मी शिवसेना प्रमुख, माझ्या बाजूला एक सिंधी बसला होता, त्याने माझ्याकडे बघितलं, मी त्याच्याकडे बघितलं, म्हटलं हॅलो, तो म्हणता हॅलो। मग त्याला विचारलं, म्हटलं आपका नाम, असं काही सांगायचं, माय तो ये गिडवानी। म्हटलं ठीक आहे, जय महाराष्ट्र। आपका नाम, म्हटलं मी बाल ठाकरे। क्या करते हैं, मतलब भाई शिवसेना क्या है वो, मतलब एक दुकान है। He was so happy, एक दुकान म्हटल्यानंतर त्याला वाटला बिझनेसमन आहे, चलो जम गया हमारा। येस इट इज अ फॅक्ट। मला घमेंड होती एक, चला शिवसेना प्रमुख, म्हटलं आज NRI वाला मला ओळखतही नाही, तुम्ही सगळे मला ओळखता आणि आम्ही सुद्धा हिंदुस्तानचं नाव जर हिंदुस्तान झालं नसतं तर ते सिंधुस्तान झालं असतं आणि आम्ही इथे सुद्धा सिंधू म्हणून उभे राहिलो असतो। तुम्ही ज्याला उल्हासनगरला तुमचे कॅम्प्स पडले, मला माहित नाही, आम्ही लहान होतो त्यावेळेला, त्याचं उल्हासनगर नाव दिलं। मग काही मुठभर सिंधू उभे राहिले, त्याने सांगितलं की नाही हे उल्हासनगर नाही, हे सिंधुनगर आहे। म्हटलं बाबा असं नका करू, आम्हाला काही प्रेमानं विचाराल की नाही, तुम्ही आमच्या सरकार आता आमचं आलेलं आहे, उल्हासनगरचं सिंधुनगर करण्याकरता मी माझ्या सरकारकडे शिफारस केल्याशिवाय राहणार नाही। आय एम गोइंग टू रिक्वेस्ट माय गव्हर्नमेंट विच इज ऑल्सो युअर गव्हर्नमेंट to see that Ulhasnagar to be called Sindhunagar thereafter. But equally you brothers and sisters must also call Bombay or Mumbai. एवढे सिंधी बांधव माझ्या बरोबर आल्यानंतर मला आणखी आता कशाचीच परवा राहिलेली नाही, पण आपला आशीर्वाद असो द्यावा इतके एक नम्र विनंती करून मी आपणा सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जुलेलाल बोलो मोठ्याने। नाही नाही मजा नाही, कोण तुम्हाला घाबरणार, एवढी लोक आले त्यामध्ये जुलेलाल काय, जरा जोर से कहो जुलेलाल।